नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विना अट प्रोत्साहन पर 50,000 रुपये अनुदान द्या, तसेच ऊसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्या, अशा विविध मागण्यांसाठी भर पावसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक कोल्हापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. कर्ज काढलंय तिथं यांनी यांचा ताळेबंद दिलेला आहे. या वर्षीचा यांचा ताळेबंद बघा. हिरवे सीझन संपल्यानंतर सगळ्या साखर कारखान्यांच्या ताळेबंदावर अनिष्ट दुरावा तुम्हाला दिसतो. या वर्षी एकाही कारखान्याच्या ताळेबंदामध्ये तुम्हाला अनिष्ट दुरावा दिसत नाही, म्हणजे यांच्याकडे पैसे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती दिसून आली. यावेळी घोषणा आणि परिसर दणाणून गेलाय. आणि म्हणून हे 200 रुपये सोडायचे नाहीत या चोरांच्याकडून. हे 200 रुपये दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी दिवसा विजेची आहे, ती आम्ही सोडलेली नाही. आणि हे सगळे प्रश्न घेऊन मी उद्या माझी एक तारीख आहे कोर्टामध्ये मुंबईच्या, त्या तारखेच्या निमित्तानं मुंबईला चाललेलोच आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या एका हाकेवर भर पावसात शेतकऱ्यांनी लावलेली हजेरी, यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत होता. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विना अट प्रोत्साहन पर 50,000 रुपये अनुदान द्या, तसेच ऊसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्या व रासायनिक खतांचे दरवाढ त्वरित मागे घ्या, अशा प्रमुख 3 मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, सेमिस्टानी.